नमस्कार, मी सुशांत आरोटे आपल्या सर्वांचं बोला भाऊ यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. आज आपण आलो आहोत अकोले तालुक्यातील मुदखेल या गावाच्या परिसरात. आमचे सन्मित्र कैलाश दगडे यांच्या घरी आणि त्या निमित्ताने या ठिकाणचा आदिवासी बांधवांचा जीवनक्रम जाणून घेण्याचा एक मोह आवरला नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आज त्यांच्या जीवनाविषयी माहिती घेत आहोत. आदिवासी बांधवांनी या ठिकाणी देशी गोवंश पाळलेले आहेत, त्यांचा वंश वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. या परिसरात प्रचंड पाऊस होतो आणि या पावसामुळे या ठिकाणी फक्त देशी गोवंश म्हणजेच डांगी जातीची जनावरं या ठिकाणी पाळले जातात. अतिशय निसर्गाने समृद्ध असणाऱ्या अकोले तालुक्यातील परिसरात आदिवासी बांधव राहतात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या परिसरात जीवन त्या ठिकाणची देशी गोवंश डांगी बैल त्याचबरोबर छोटमोठ्या कोंबड्या हे सगळं देशी गोवंश आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर गावठी कोंबड्या या ठिकाणी आहेत आणि याचबरोबर त्यांचं जीवनमान अनुभवण्याची एक संधी आपल्याला चालून आली. त्यांचं हे छोटंसं आदिवासी टाईप असे घर आहे, या घराला ते झाप असं संबोधतात आणि या घराचं वैशिष्ट्य म्हणजे या घराच्या झापासाठी ज्या आपल्या या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भाताचं धानाचं उत्पादन होतं आणि या धानाच्या काड्या कुड्यांपासून हे झाप तयार केलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ह्या काड्यांच्या याच्यावर पाणी थांबत नाही म्हणून याचा वापर वरती घराव टाकण्यासाठी करतात आणि पाणी वळघडून खाली येतं. त्याचबरोबर या ठिकाणचं जीवन म्हणजे या आदिवासी बांधवांचं जीवन म्हणजे अतिशय सुंदर असं घर, एक आपल्या सिमेंटच्या जंगलात जे आपल्याला घरात सुख मिळत नाही असं सुंदर सुख या घरात हे सारवलेलं शेण, शेणाने सारवलेलं घर, कोणी मातीचं घर, मातीचा जो पहिल्या पावसाचा सुगंध असे आनंद देणारं हे घर आहे. त्याचबरोबर या परिसरात पिकणारे रानमेवे, वेगवेगळे रानमेवे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आवळा हा रानमेवा आपल्याला या आपल्या मित्रांना भेट दिला आहे. अतिशय गोड, निसर्गातून केमिकल फ्री असे हे रानमेवे आपल्याला या ठिकाणी खायला मिळतात, खूप गोड लागतायत. त्याचबरोबर त्यांचा दुसरा अर्थार्जनाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी अकोले तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जंगलात हेडा आणि बिहाडाची झाडं आढळतात. हे हेडा आहे आणि हा हेडा अतिशय औषधी औषधासाठी म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि ह्या हेडापासून या आदिवासी बांधवांना थोडंसं उपजीविकेचं साधन उपलब्ध झालंय. जंगलात जाऊन हेडा तोडून आणणे आणि या ठिकाणी उन्हात वाळवणं आणि वाळल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरातून व्यापारी येतात आणि हा 200 ते 250 रुपये किलो दरानं हेडा खरेदी करतात. त्याचबरोबर देशी गोवंश आणि या ठिकाणी कोंबड्या यांच्यापासून त्याचं उत्पन्न चालतंय. याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकतात जे आपण आवळा बघितला, हा आवळा कापून त्या ठिकाणी असा सुकत घातला जातो आणि यापासून विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते जी की आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. आपल्याला पाहायला मिळेल अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हा वाळत घालून यापासून भाजी बनवली जाते आणि त्याचबरोबर प्रचंड पाऊस असल्यामुळं या ठिकाणी अशा चाऱ्याच्या थप्प्या करून ठेवल्या जातात आणि हे देशी गोवंश पाळले आहेत. आपल्याकडे जर्सी आहेत, आपल्याला ह्या देशी गोवंश या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या आदिवासी बांधवांचं वैशिष्ट्य म्हणजे देशी गोवंश यांनी जपलाय आणि आपल्याला आपल्याच परंपरेचा गोवंश पाहायला मिळतोय. फार भारी आणि अतिशय सुंदर असं हे गोवंश आहे. हे जबाबदारीने पाळणं आणि हा वारसा पुढे टिकावणं आदिवासी बांधवांबरोबरच आपलंही कर्तव्य आहे. अतिशय सुंदर निसर्गाने नटलेला हा परिसर आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध बाबा आहे त्या ठिकाणी, बाबांचा संपूर्ण आयुष्य निसर्गात गेलंय. विशेष म्हणजे बाबांचं वय खूप झालेलं आहे तरी पण बाबा अजून ठणठणीत आहे. त्याचं कारण म्हणजे या निसर्गाचा आणि केमिकल फ्री असं जीवन जगतायत. अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी पावसाळ्यात भेट देण्यासाठी यावं. आशिया खंडातील सर्वात मोठी दरी म्हणून ज्या दरीची ओळख आहे अशी सानन दरी या ठिकाणी आहे. या सानन दरीला भेट देण्यासाठी आपण यावं. त्याचबरोबर या ठिकाणी अमृतेश्वराचं मंदिर आहे जे की पांडवांनी बांधलेलं आहे अशी त्याची आख्यायिका सांगितली होती. अतिशय पुरातन असं मंदिर आहे. त्याचबरोबर
या ठिकाणी नेकलेस फॉल आहे, वेगवेगळे फॉल आपल्याला पाहायला मिळतील. जिथे जावं तिथं छोटे छोटे फॉल आहे आणि खूप दूरवरून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या परिसरातील पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. आणि या ठिकाणच्या आमच्या आदिवासी बांधवांचं दुसरं अर्थार्जना साधन म्हणजे आपल्या पर्यटकांच्या जीवावरच या ठिकाणी त्यांचं संपूर्ण आयुष्यमान आहे. आपण पर्यटनाला येताना या ठिकाणच्या आदिवासी बांधवांकडे जे काही छोटमोठे रानमेवे विकण्यासाठी असतील, करवंद असतील, आवळा असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या आपण या ठिकाणी येऊन खरेदी करावा. जे काही केमिकल फ्री आहे आणि त्यांच्या अर्थार्जनासाठी आपण हातभार लावा. पावसाळ्यात अर्थार्जनाचे खूप प्रश्न तयार होतात, खूप प्रचंड पाऊस असतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी आमच्या पर्यटनाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्याला भेट द्यावी, वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यावी. रामायणात या परिसराचा उल्लेख आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे लव आणि कुश नावाचे दोन मुलं ह्याच परिसरात झालेले आहेत. अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शनं पावन झालेला हा भाग आहे. त्याचबरोबर याच ठिकाणी राम जन्माला येण्याआधी जे रामायण वाल्मिक ऋषींनी लिहिलं तोही परिसर हाच आहे. ह्याच परिसरात रामायण घडण्या अगोदर लिहून ठेवलं. असं पवित्र धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच दृष्टीनं अतिशय सुंदर असा इतिहास असलेल्या या परिसराला आपण भेट द्यावा. आणि या ठिकाणच्या आमच्या आदिवासी बांधवांना अर्थार्जनासाठी आपण सहकार्य करावं ही पुन्हा विनंती. परंतु येताना एक काळजी आपण घेतली पाहिजे. इतका सुंदर निसर्ग या ठिकाणी आहे आणि या निसर्गाला आपल्याकडून कोणतंही गालबोट लागणार नाही. या निसर्गाचा आनंद आपल्याला घेता येईल अशा पद्धतीने यावं. या ठिकाणी निसर्गाला कोणतीही बाधा न पोहोचवता निसर्गाचा आनंद आपण घ्यावा अशीच मी आपणा सर्वांना बोला भाऊ यूट्यूब चॅनल वतीनं आणि संपूर्ण अकोले तालुका समस्त पर्यटकांना विनंती करतोय. आपण या ठिकाणी येऊन निसर्गाचा आनंद घ्यावा. धन्यवाद.